तिथे घाट क्षेत्रात दरड कोसळण्याचा इशारा देण्यात आलाय. नाशिक सातारा पुणे घाट क्षेत्रातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर हवामान खात्यानं हे आवाहन केलेलं आहे. पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्यात पावसानं तुफान बॅटिंग केली. गेल्या 24 तासात इथे तब्बल 97 मिलीमीटर इतका पाऊस बरसला, तर 48 तासात 182 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. पुढील आठवडाभर पावसाची अशीच कृपादृष्टी राहिली तर इथला निसर्ग आणखी बहरेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील धबधबे आणि भूशी धरण देखील ओसंडून वाहील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.